नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अंकांची आणि रंगांची ऊर्जा या विषयावरती, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे मॅडम. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना काही विशेष रंग आवडतात. प्रत्येक रंगाची विशिष्ट ऊर्जा असते, ती मनाला प्रसन्नता देते, आणि काही विशिष्ट रंगांचा वापर करत असताना आपल्याला खूप उत्साही वाटतं, तर काही रंग आपल्याला निरुत्साही करतात. संपूर्ण सृष्टी विविध रंगांनी नटलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातल्या सप्तचक्रांच्या वेगवेगळ्या रंगांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. रंगांचा, अंकांचा आणि त्याच्या ऊर्जेचा समतोल जर राखता आला तर आपलं जीवन अत्यंत कलरफुल होईल, यशस्वी होईल, मात्र त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आजच्या आपल्या रंग आणि अंकांची ऊर्जा या नाविन्यपूर्ण विषयाला मार्गदर्शन करणार आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या या प्रख्यात संस्थेच्या संस्थापकीया सौ मानसी काळे मॅडम. मॅडम सातत्याने नवनवीन विषय उत्तम आणि सुसंगत तर्कांसह आपल्याला सांगत असतात. आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या जन्मतारखेनुसार सकारात्मक अंक, सकारात्मक रंग, सही याचा वापर करून कशा पद्धतीनं सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि यश प्राप्त करता येईल हे देखील त्या सांगतात. त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतंच पुण्यामध्ये संपन्न झालेल्या पुणेरत्न सन्मान सोहळ्यामध्ये त्यांना त्यांच्या अंकशास्त्रातल्या योगदानासाठी पुणेरत्न या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलंय. अशा या ऊर्जावान कलरफुल व्यक्तिमत्वाकडून आज आपण जाणून घेणार आहोत अंकांचे, त्याच्या रंगांचे परिणाम आणि त्यामधली ऊर्जा. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. जसं मी आत्ता तुमची ओळख करून देताना म्हटलं, म्हणजे मी विषयाकडे जाणारच आहे, खूप कलरफुल विषय आजचा, पण त्याच्याही आधी ज्या पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित करण्यात आलं आहे, मागच्या कार्यक्रमात देखील आपण एका पुरस्काराबद्दल बोललो होतो, या कार्यक्रमात पुन्हा एक वेगळा पुरस्कार. खरं तर समाजातली उच्चस्तरीय लोक किंवा संस्था जेव्हा आपल्या कार्याची दखल घेतात त्यावेळेला त्यातून मिळणारा जो एक ऊर्जा असते ती ऊर्जा वेगळी असते. पुणे सारख्या शहरातनं अशा पद्धतीचा एक सन्मान होणं हे खरंच अभिमानास्पद आहे, काय सांगता येईल. मला आत्ताच जो पुण्यात झाला होता पारितोषिक वितरण समारंभ, त्याच्यामध्ये गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते तो सन्मान मिळाला आहे. आणि हे सगळं तुमच्याच प्रेमाचं, तुमच्याच आशीर्वादाचं हे स्वरूप आहे असं मी म्हणेन. तिथे मोठे मोठे दिग्गज होते, त्याच्यामध्ये मला पुरस्कार मिळाला आहे पुणे रत्न 11. आणि असं मी म्हणेन 2021 मी म्हणेन की मी पुण्याचीच आहे, पुण्यात जन्मले, पुण्यात वाढले, पुण्यात लग्न झालं, सगळं पुण्यात झालं, तर तो एक पुण्याचा एक सन्मान होता तो आत्ता मिळाला, त्याच्याबद्दल खूपच सगळ्यांचीच मी आभारी. आणि तो सगळ्यांमुळे मिळाला आहे, असं नाही की माझ्या एकटीमुळे मिळालं आहे, तुमच्या सगळ्यांमुळे मिळाला आहे. आता हे दोन झाले, आता पुढच्या महिन्यात अजून एक मिळेल असं हॅट्रिक करूया. निश्चित निश्चित निश्चित. आणि त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. अशाच पद्धतीनं तुमची मार्गक्रमणा यशस्वीरित्या होत राहो आणि लोकांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होत राहो, कारण काळ खूप क्रिटिकल आहे. अंकांची आणि रंगांची ऊर्जा या संदर्भात आपण आज चर्चा करतोय. अंक आणि रंग हे खरंच माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकणारे असतात का? कारण मी प्रश्न हा एवढ्यासाठीच विचारतोय, अनेकांना याबाबत प्रश्नचिन्ह पडलेलं असतं नेहमी की काय आहे सर, काय सांग. लॉजिकली आणि सायंटिफिकली जर का बघायला गेलं, लॉजिकली बोलूयात, सायंटिफिकली आणि लॉजिकली बोलूयात, आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. बरोबर. प्रत्येक चक्राचा एक कलर आहे आणि प्रत्येक चक्राची ऊर्जा आपल्या शरीराला अलाईन करते. म्हणजे प्रत्येक कलर महत्त्वाचा आहे. प्रत्येक चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाज चक्र, तुमचं आज्ञाचक्र, सगळ्या चक्राचे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे सिमटम्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर का माझ्या शरीराला एखादा कलर कमी पडला, कारण नुसतं एक कलर असून फायदा होणार नाही, प्रत्येक कलरची एनर्जी पाहिजे, तो कलर कमी पडला तर त्या रिलेटेड मला प्रॉब्लेम चालू होतात. मी जिमला जाते म्हणून मला फक्त प्रोटीन खायला जर का सांगितलं आणि मी नुसतं प्रोटीनच खाल्लं तर बाकीचे कार्बोहायड्रेट, कार्ब्स, कॅल्शियम मला मिळालं नाही तर माझी बॉडी कशी अलाईन होणार, माझ्या बॉडीमध्ये ऊर्जा कशी मिळणार. तसं प्रत्येक कलरचं जर का प्रत्येक चक्राशी महत्त्व आहे, प्रत्येक ग्रहाशी महत्त्व आहे, तर मग ते कलर जर का आपण आपल्यामध्ये वापरले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण बघा, रोज सकाळी उठलं की पहिले पेपरला
आजचं राशी वैश्य काय किंवा आजचा कलर कोणता आहे हे म्हणून बघतो. बरेचसे लोक वाराप्रमाणे सुद्धा कलर वापरतात. की मी म्हणेन की प्रत्येक ग्रहांना 7 वार आहेत, 7 आपले ग्रह आहेत, त्या प्रत्येक ग्रहाचे कलर आहेत. जर का सकाळी सूर्य म्हणजे तुम्ही जर का घालतात, बऱ्याचपैकी लोकांचं मी बघितलंय पिवळ्या कलरचा टिक्का लावतात, लाल कलरचा लावतात, आज गुरुचा दिवस आहे म्हणून सगळे पिवळे कपडे वगैरे घालतात. तर त्या त्या दिवसाला पहिले तर मी म्हणेन की तो कलर कसा वापरायचा आणि कधी वापरायचा हे महत्त्व आहे. तुम्ही जर का प्रत्येक जर का दिवस असतो, आता समजा सोमवार धरला, तर सोमवारी काय असतं की सोमवारी जो आपल्यावरती जी ऊर्जा असते ती चंद्राची असते. चंद्राचा वार आहे सोमवार. सूर्योदयानंतर 1 ते 1.5 तास प्रत्येक त्या ग्रहाचा ओरा असतो ज्या ग्रहाची ती तो दिवस असतो. ती एनर्जी, तो ओरा त्यावेळेस खूप स्ट्रॉंग असतो. आपण जर का त्यावेळेस त्या ग्रहाची ऊर्जा घेतली किंवा घातली किंवा खडा घालताना सुद्धा किंवा तुम्ही कपडे घालताना सुद्धा जर का त्या ग्रहाची ऊर्जा जर का तुम्हाला दिवसभर मिळाली तर तुमची एनर्जी नेमकी हाय म्हणजे हायला राहील किंवा अलाईन राहील किंवा त्या ऊर्जामध्ये तुम्ही असताल. असं कधी उठलं 10 वाजता उठलं म्हणून मी 10 वाजता ते घातलं आणि मी चाललोय तर त्यावेळेसचा तो ओरा वेगळा असेल. तो दिवस असेल पण तो ओरा वेगळा असेल आणि त्या ओऱ्यात आपण वेगळं घालतोय. म्हणजे आता सूर्याचा रास आहे म्हणजे सूर्याचा जो का आपण बघितला तर शनिवार आहे, रविवार ही सूर्याचा वार आहे आणि आपण त्या दिवशी शनीच्या ओऱ्यात जर का सूर्याचे कपडे घातले तर नक्कीच त्याचा चुकीचा परिणाम होईल. तर त्या त्या ओऱ्यात ते रंग जर का घातले तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. जसं आता आपण म्हणू की रविवार आहे, रविवार सूर्याचा आहे, आपला न्यूमरॉलॉजिकली नंबर येतो 1 नंबर सूर्याचा नंबर. सूर्य काय देतो? कम्युनिकेशन देतो, तुमच्यातला आत्मविश्वास देतो, कॉन्फिडन्स देतो, नेतृत्व देतो. जर सूर्याच्या ओऱ्यात मी जर का तो सूर्याचा कलर आहे केशरी किंवा थोडासा लालसर तर तो कलरचे कपडे घातले. कपडे म्हणजे काय की तुम्ही जे आपल्या अंगावर कपडे आहेत जेवढे पब्लिकली तुम्हाला दिसतील लोकांना त्याचा एम्पिरन्स होईल. बघा तुम्ही कसे कपडे घालतात त्याच्यावरनं तुमची पर्सनॅलिटी खूप दिसते. लोक तुम्हाला जज करतात की तुमचे कपडे कसे आहेत, तुम्ही कसे वागताय, तुमची ॲटिट्यूड कशी आहे. तर त्यावेळेस जर का घातले तुम्ही कपडे तर चांगलं होऊ शकतं. सोमवार हा चंद्राचा वार आहे. चंद्राचा कलर आहे ऑफ व्हाईट, म्हणजे त्या पांढऱ्यामध्ये येल्लोईश शेड पाहिजे, अशी निळी काळी नको आहे. तसे जर का कपडे घातले तर तुमच्यामधलं इमोशन, तुमच्यामधली निगेटिव्हिटी, तुमच्यामधले निगेटिव्ह थॉट्स थोडे कमी होऊ शकतात. 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे आणि गुरुचा हा आहे वार आहे गुरुवार. गुरुवार पिवळ्या रंगाला रिप्रेझेंट करतो विजडम, तुमचं प्लॅनिंग, तुमचं ऑर्गनायझेशन, तुमचं सगळ्या बाकीच्या गोष्टीचं एक प्लॅन गुरु ठरू शकतो, गुरु नॉलेज देऊ शकतो. तर त्या दिवशी पिवळ्या कलरचा ओरा खूप चांगला असतो पण सूर्योदयानंतर लगेच 1.5 तासात आरामशीर आपण जे अमृत वेलेंमध्ये न उठता आपण आरामशीर जर का उठलो आणि तेव्हा घातला तर त्याची एनर्जी थोडी कमी पडेल पण सकाळी घातला तर खूप चांगली पडेल. बुधवार हा बुधाचा वार आहे. त्या दिवशीचा कलर आहे हिरवा. हिरवा कलर कम्युनिकेशनसाठी, तुमचं स्किल डेव्हलपमेंटसाठी, तुमच्यातलं स्किल दाखवण्यासाठी काम करू शकतो. शुक्रवारी हा जो येतो तो शुक्राचा ओरा येतो. शुक्र म्हणजे पांढरा कलर. शुक्र म्हणजे त्याचे कपडे जर का तुम्ही घातले तर ब्रँडेड सिल्की असे घालू शकता किंवा पुरुष असे त्यांचे बटन्स लावू शकता किंवा हिऱ्याचं काही घालू शकता किंवा कफलिंग वापरू शकता. त्या दिवशी शुक्र आहे म्हणल्यावर सेंट वापरू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण केल्या. शनिवारी जर का एक शनिवारचा शनीचा ओरा असतो तो एक काळा किंवा निळ्या कलरचा असतो आणि शनिवारीच राहू पण रिप्रेझेंट होतो. ज्यांना खूप स्पिरिच्युलिटीमध्ये जायचं आहे त्यांनी मंगळवारी ग्रे कलर जरी वापरला, ग्रे कलरचा केतूच्या जर का ऊर्जा घेतल्या त्याचा फायदा होऊ शकेल. मंगळवारी तुम्ही ऑरेंज कलर, लाल कलर वापरला तरी त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे आपण एक आठवड्याभराचे वार सांगितले, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर ह्या ह्या दिवशी ह्या ह्या ओऱ्यावरती त्या त्या ग्रहांचा अंमल आहे, त्याचा कलर जर का आहे, त्याची एनर्जी जर का बॉडीला मिळाली तर त्याचा फायदा होऊ शकणार. पण हे रेग्युलर करायला लागेल. असं नाही मी आज घातलं तर आज लगेच काहीतरी व्हायला लागेल. तुम्ही ऑब्झर्व करू शकता, घालू शकता आणि बघू शकता की त्या त्या ओऱ्यामध्ये काय काय झालं आणि तो कलर वापरला आणि माझ्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आली, कॉन्फिडन्स किती वाढला हे ऑब्झर्व करू शकता. मॅडमने आत्ता या प्रश्नाचं उत्तर देताना खूप छान सुरुवात केली होती की हे शास्त्र आहे आणि सायन्स आहे. सायन्स ज्यावेळेला आपण म्हणतो तर त्याच्या पाठीमागे लॉजिक्स असतात किंवा त्याच्या पाठीमागे शिकण्यासारखं काहीतरी असतं आणि ते काय असतं हे आत्ता मला वाटतं मॅडमच्या बोलण्यातून आपल्याला सगळ्यांना कळालेलं आहे. ज्या पद्धतीनं आत्ता आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकं आहेत. खरं तर अनेक जण नेहमी सांगत असतात मॅडमना की नाव डिस्क्लोज करू नका किंवा काय, पण मार्गदर्शन घेण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया सुरू असते. आपल्याला नेहमी पडद्यावर आलेलं किंवा यशस्वी झालेली लोकं दिसतात पण त्याच्या पाठीमागं
ते काय करत असतात, कसं मार्गदर्शन घेत असतात, कुठे विश्वास ठेवत असतात, या गोष्टी अनभिज्ञ असतात, त्या संदर्भात मी बोलणार आहे. पण तुर्तास मॅडमनी ज्यांना मार्गदर्शन केलं आहे अशी एक प्रतिक्रिया माझ्याकडे आहे, ती आपण बघूया. नमस्कार, मी सौ सुनीता दिलीप लोळे. माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. गेले 14 वर्ष आम्ही हा व्यवसाय करतो आहे. तर त्यात पाहिजे असा कधी फायदा आम्हाला झालाच न चाललं आहे, आपलं येतं आहे आणि जातं आहे असा हिशोब होता. पण मागच्या महिन्यात एक 1.5 महिन्यापूर्वी आम्ही मानसी मॅडमकडे जाऊन आलो आणि त्यानंतर झालेला बदल आणि पूर्वीचा बदल खूप फरक आहे. जसं मानसी मॅडमने आम्हाला सांगितलं त्यानुसार केलेले बदल आणि जो आम्हाला झालेला फायदा याच्यात खूप 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 फरक आहे. पूर्वी जो आम्हाला नफा माल यायचा आणि विकला जायचा, कधी असं जाणवलं नाही की आपल्याला प्रॉफिट होतं आहे म्हणून. पण मॅडमकडे जाऊन आल्यानंतर आमचं भांडवलही मिळतं आहे, प्रॉफिटही मिळतं आहे, मालही शिल्लक राहतो आहे एकदम व्यवस्थित. आणि त्याच्यानंतरही मॅडमनी काही आम्हाला सांगितलं होतं की तुमचं घर होईल, गाडी होईल, दुकान मिळेल. घर आमच्या काही घरगुती वादामुळं आम्ही बाहेर आलो होतो. पण अचानक 1-5 वर्षानंतर आमचं घरच्यांशी कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांनी आम्हाला फोन करून स्वतःहून सांगितलं की घरकुलाची योजना आली आहे, तुमचं नाव दिलं आहे, तुम्हाला घरकुल सँक्शन झालं आहे. तर हे मानसी मॅडममुळेच झालं आणि आम्ही त्यांनी सांगितल्यानुसार जे बदल केले तर त्या बदलामुळं आम्हाला खूप खूप फायदा झाला. म्हणजे आमची कुठं उधारी अडकली होती, उधारी मिळायला लागली, काही येणं बाकी होतं ते मिळायला सुरुवात झाली. आणि हे फक्त नाही का, मानसी मॅडमकडे जाऊन आल्यानंतर 8 दिवसानंतरच खूप फरक जाणवला आम्हाला. आणि आत्ता जे आमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे हा फक्त मॅडममुळेच आहे. आणि अजूनही त्यांनी सांगितल्यानुसार नियम फॉलो करतो आहे आणि अजूनही आम्हाला अधिकाधिक फायदा होतो आहे. आणि या सगळ्यांमुळं, ह्या सगळ्याचं श्रेय आम्ही मानसी मॅडमलाच देतो. थँक्यू, धन्यवाद. एखादी गोष्ट केल्यानंतर ज्या वेळेला त्याच्यामध्ये यश मिळतं किंवा विश्वास सार्थ ठरतो, त्यानंतर जो चेहऱ्यावर आनंद असतो तो त्या बाईंच्या चेहऱ्यात आत्ता आपण बघितला. काय सांगता येईल अगदी सर्वसामान्य घरातल्या, भाजीचा व्यवसाय करणाऱ्या गरीब घरातल्या अशा या आत्ता बाई आपण होत्या ज्या बोलत होत्या, काय सांगता येईल? म्हणजे सर, खरंच म्हणजे ते छोटा व्यवसाय करणार, असं नाही की न्यूमरॉलॉजी कोणी फॉलो करायची किंवा कोणी नाही करायची. त्यांनी असे शो बघून आपल्याकडे आल्या होत्या आणि सगळं होतं. म्हणजे खूप कष्ट करतात नवरा बायको, दोघं खूप कष्ट करतात, पण त्याला श्रेय नव्हतं मिळत कारण ते फोकस नव्हतं. त्यांच्याकडे तो प्लॅनिंग, ते विजन, ते गोल सेट नव्हतं. बिझनेस कसं करायचा किंवा नक्की काय करू, आमचं असं झालं आहे, घरातनं बाहेर पडलो आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. मी त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढवून दिला, बाकीच्या काही थोड्याशा टिप्स सांगितल्या, काही चुका करत होते जे मागे त्या आपण फक्त इम्प्रूव्ह केल्या. आणि एक सपोर्ट सिस्टीम आपण जी म्हणतो नेहमी देतो, ती सपोर्ट सिस्टीम फक्त दिली की नाही होणार आहे करूयात. त्यांची सबकॉन्शियस माइंड वाढवलं सर, त्यांच्यातली आतली एनर्जी वाढवली की घडू शकतं आहे, आम्ही पण करू शकतो आहे. कारण एक भीती असते, आम्ही त्या म्हणजे आल्या तेव्हाच घाबरत आल्या ऑफिसमध्ये की आम्ही जाऊ का नको. तर त्यांना तो एक कॉन्फिडन्स वाढवून दिला की नाही होऊ शकेल, तुम्ही पण करू शकता, तुम्ही कष्ट करताय, तुमच्याकडे फक्त फोकस नाही आहे, प्लॅनिंग नाही आहे, आणि जसं पाहिजे त्याला तसं वळण नाही. तेवढं फक्त आपण दिलं, काही चेंजेस केलं आणि त्यांचा विश्वास खूप काम करतो, सायकोलॉजी खूप काम करते. मी हे करते म्हणून माझं हे घडतं आहे, जगात चमत्कार घडत नाही, जादूची कांडी भिंडी काही फिरत नाही. जे काय करायचं असतं ते आपल्याला करायचं असतं आणि त्यांची मेहनत, माझा सपोर्ट, यश मिळालं. खूप छान असं आत्ता मॅडम बोलत असताना ही गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवत होती की नोकरी असो किंवा व्यवसाय असतो, आपण ना एका ट्रॅकनं चालणारी माणसं असतो. कुठलाही जॉब करत असताना म्हणा, आपण वेगळं काही करायला जात नाही किंवा आपण याच्यामध्ये कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला हवं, आपलं काहीतरी चुकतं आहे का ते बघायला हवं, या गोष्टी आपण करत नाही. पण त्या करायला पाहिजेत, तज्ज्ञाकडे जायला पाहिजे, आपले मार्ग कुठे चुकत आहेत का, काय अडथळे येऊ शकतात. शास्त्र म्हणून जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच्यातली जी प्रगल्भता आहे ती आपल्याला कळते आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला निश्चितपणाने मिळू शकतो. मानसी मॅडम याच्यासाठीच आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्या काम करत आहेत. न्यूमरॉलॉजीसारख्या एका क्लिष्ट विषयामध्ये त्यांनी अधिकारपद मिळवलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे त्या अधिकारवाणीनं त्या बोलतात, सांगतात, त्याच्यामुळे ते ऐकायला निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. पर्सनली देखील त्या भेटत असतात तुम्हाला सगळ्यांना, त्याच्यामुळे त्यांचे नंबर सत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत, हे नंबर तुम्ही टिपून घ्या, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांना भेटू शकता आणि निदान आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला योग्य दिशेनं नेता येईल याचा आपण सगळेच चांगल्या पद्धतीनं आढावा घेऊ शकतो मॅडमच्या माध्यमातून. वेळ होत्या एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग.
विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अंकांची आणि रंगांची ऊर्जा या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमात फोन येतोय, कोल्हापूरवरून पाटील आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला पाटील, काय समस्या आपली? पाटील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो हो. हा, विचारा, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी संजय पाटील बोलतोय कोल्हापूरवरून. बोला. आणि माझा रेडीमेड शर्टचा व्यवसाय आहे कोल्हापुरामध्ये. मागील 5-6 वर्षापासून मी त्याची सुरुवात केली होती. माझ्या खूप काही मित्रांनी मला सल्ला दिला होता की तुम्ही न्यूमरोलॉजी करून तो व्यवसाय चालू करा म्हणून. त्यावेळी मी काही तेवढं लक्ष दिलं नव्हतं, परंतु आता जरा व्यवसायात काही अडचणी आहेत, तर मग मला न्यूमरोलॉजी थ्रू काही मदत होऊ शकते का व्यवसाय वृद्धी? तुमची जन्मतारीख काय आहे? 17/5/1972. ओके. आणि जन्म वेळ? रात्री 1:55. बरं. आणि जन्म ठिकाण? कोल्हापूर. हो. बरं, आपण विचारूया मॅडम. मॅडम काय सांगता येईल, रेडीमेड शर्टचा त्यांचा व्यवसाय आहे, न्यूमरोलॉजीवरती त्यांनी सुरुवातीला विश्वास नाही ठेवला, त्याला अनेकांनी सांगितलं होतं की बघ म्हणून. पण सर बघा, कसं होतं, जेव्हा काहीतरी होतं तेव्हा मग लोकांना तसं आठवतात काही गोष्टी की अरे असं करायला पाहिजे होतं, असं तर कसं पाहिजे. आता हे काय म्हणतात की नाही मला यश येते. आता मला माहिती, फोन बंद झालाय का आहे माहित नाही, पण मला माहिती नाही की त्यांनी नाव काय ठेवलंय बिझनेसचं, कारण बिझनेसचं नावच बिझनेसला वरंट. बिझनेस वाढवायच्या ज्या टिप्स असतात, म्हणजे बिझनेसचं नाव आलं, व्हिजिटिंग कार्ड आलं, लोगो आला, तुमचा बोर्ड आला, तुम्ही तुमच्या ज्या व्यवसायाच्या इथे बसताय तेव्हा त्याची मांडणी कशी करताय, तुमची प्राइसलिस्ट कशी ठेवताय, हे खूप महत्वाचं. आता ह्यांनी ते काही आपल्याला सांगितलं नाही. न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून यांना काय उपयोग होऊ शकतो ते मी सांगते की तुम्हाला एक तर प्राइसलिस्ट ठरवतं, आणि जेव्हा मी त्यांची बर्थडेट बघते, त्यांचा मूलांक आहे 8 आणि भाग्यांक आहे 5, तर 5 नंबर रिलेटेड आहे तो बुधाशी, आणि बुध म्हणजे लहान मुलगा. तर ह्यांनी लहान मुलांचे आणि म्हाताऱ्या गृहस्थांचे कपडे जर का विकायला घेतले तर यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो, कारण 8 नंबर हा शनीचा नंबर आहे, शनी हा वृद्धग्रह आहे. तर हे रिप्रेझेंट होतं याच्यात ना की तुम्ही नक्की काय करायला पाहिजे, तुमचं करिअर काय, तुम्ही बिझनेस करताय पण स्पेसिफिकेशन काय पाहिजे त्याच्यामध्ये. आता यांचा रेडीमेडचा बिझनेस आहे, तर मी म्हणेन 8-5 कॉम्बिनेशन आहे. लहान मुलांच्या कपड्यांमध्ये यांना नक्कीच यश मिळेल, किंवा म्हातारे जे आता कोल्हापूरचे आहेत, म्हणजे सदरा आहे, हे आहे, ते जर का त्यांनी आत्ता सुरू केलं तर त्याच्यात पण खूप फायदा आहे, कारण आत्ता त्यांचं वर्ष खूप चांगलं आहे. आणि मी अजून एक गोष्ट सांगेन सर, की मी इथे किती सांगणार त्याच्यापेक्षा मी आता येते आहे कोल्हापूरमध्ये 25 आणि 26 डिसेंबरला. आपण समोरासमोर बसून भरपूर काही गोष्टी क्लॅरिफाय करू शकतो, की तुमचा दुकानचा नंबर काय, दिशा कोणती आहे, काय प्राईस लिस्ट लावली आहे, तुमचं दुकानचं नाव काय आहे, आपण लोगो कसा बनवायचा आहे, फोन नंबर कसे घ्यायचे आहेत, हे भरपूर मोठं मार्गदर्शन असतं, तर ते आपण समोरासमोर बसून करू शकतो. पण आत्ता हिंट ऑफ द पॉईंट की लहान मुलांचे कपडे थोडे थोडे सुरू करा आणि मला सांगा किती फरक पडतो. नक्की. आता तुम्ही ऑनलाईनमध्ये पण करा, कारण ऑनलाईन पण दाखवतोय बुध आहे, म्हणजे हे ऑनलाईन जर काही थोडंफार चालू केलं तर त्याच्यातनं पण फायदा होऊ शकतो. नक्की, मला वाटतं पाटलांना नक्की कळालं असेल. आणि तुम्ही भेटायला विसरू नका, कारण मॅडम कोल्हापूरला येत आहेत. पण वैयक्तिक मार्गदर्शन असेल किंवा क्लासेस असेल, हे याची वाट अनेक लोक जण पाहत असतात. कोरोनामुळे भरपूर आता मला, मी कोरोनामध्ये कुठेच नाही गेले, भरपूर फोन आले, कोल्हापूरमधनं आले, नाशिकमधनं आले. तर मी आता कोल्हापूरला 25 आणि 26 डिसेंबरला आहे, त्याच्यानंतर मी नाशिकला 16 डिसेंबरला आहे, पुण्याला 11/12/20/21 डिसेंबर, ठाण्याला 13/14/19/30 डिसेंबर. दर महिन्याच्या 15 तारखेला आपण दादरला असतो आणि 23 तारखेला नारायणगावला असतो दर महिन्याच्या. नाशिक तर सांगितलं, आणि अलिबागमध्ये 28 डिसेंबरला आहोत. तर ज्यांना कोणाला वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी येऊ शकता. आणि आता न्यूमरोलॉजीचे जे क्लासेस आहेत ते जानेवारी महिन्यात होतील, पुण्याला 8 आणि 9 जानेवारीला, आणि सॉरी पुण्याला 22 आणि 23 जानेवारीला, आणि ठाण्याला 8 आणि 9 जानेवारीला. ज्यांना कोणाला क्लासेसमध्ये न्यूमरोलॉजी शिकायची आहे, तिथं मी स्वतः शिकवते, तुमच्यातले नंबर कोणते आहेत, रिपीटेड नंबर कोणते, मिसिंग नंबर कोणते, कलर कशा हवा आहे, आणि नंबर्सचे सगळे जे कॉम्बिनेशन्स असतात, मूलांक, भाग्यांक, तुमचा पर्सनल इयर काय आहे, ते सगळं आपण शिकतो त्याच्यामध्ये. जर आपलं आपल्याला कळलं तर खूप झालं. मी म्हणते की एक जण शिकला तर सगळे शिकले, आणि ते प्रोफेशनली आपण आपल्यामध्ये वापरू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. तर ते क्लासेस आपण पुणे ठाण्याला आहेत, ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शनाला येऊ शकतो. नक्की. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, आणि अंतिम टप्प्यात तुम्ही नेहमी आमच्या प्रेक्षकांना एक टीप देत असता, आजची टीप काय आहे?
आता आपण रंगाबद्दल बोलतोय तर रंगाची स्टेप सांगूयात की हिलिंग वॉटर थेरपी हे खूप प्रूवन आहे, म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव आहे की वॉटर आपल्या बॉडीमध्ये खूप चांगलं काम करतं. त्याला हिलिंग वॉटर थेरपी म्हणजे हिलिंग जर का करून ते वॉटर पिलं तर त्याचाही चांगला परिणाम होतो. सूर्यप्रकाशाचा खूप चांगला परिणाम होतो पाण्यावरती. तर आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या बाटल्या मिळतात, तर त्या बाटलीमध्ये जर का आपण पाणी भरून ठेवलं कुठल्याही रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, हिरव्या रंगाच्या, ज्याला जो रंगाची कमी आहे किंवा ज्याला ज्या रंगाची आवश्यकता आहे, जसं आत्ता आपण सगळ्या रंगाचे वेगवेगळे बायफ्रकेशन सांगितले त्या हिशोबाने, किंवा मूलांक भाग्यांक तुमचा कोणता आहे ते तर आपण काढतो नेहमी, त्या मुलांक भाग्यांकाचे जर रिझल्ट मिळत नसतील तर त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता त्या कलरची बाटली सूर्यप्रकाशात ठेवायची. आणि त्या बाटलीमध्ये जे सूर्यप्रकाशाचं पाणी होईल म्हणजे ते चार्ज होईल सूर्यप्रकाशाने, ते नंतर तुम्ही रोज पिऊ शकता, थोड्या वेळाने पिऊ शकता. त्याच्या ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये येतील, त्या कलरच्या ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये येतील. लगेच नाही होणार आहे, पण करत राहिलात तसं ते पाणी जर का सूर्यप्रकाशात ठेवलं त्याच्यावरती सूर्यप्रकाशाच्या ऊर्जा पडल्या म्हणजे पाणी परावर्तित, पाण्याचे जे किरण आहेत सूर्याचे जे किरण आहे ते पाण्यात परावर्तित होतील त्या कलरचे, आणि ते वॉटर हील होईल आणि ते पिलं तर त्या रंगाच्या ऊर्जा पण आपल्याला मिळू शकतात. नक्की मॅडम, खरं तर कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये शेवटची एक 30-40 सेकंद बाकी आहेत. सही बदलो सही में बदलो या जी काही तुमचं एक स्लोगन आहे, टॅगलाईन आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याच्याबद्दल ऐकायचं. आपण न्यूमरॉलॉजिकली सही बदलून देतो, कारण नाव बदलणं एवढं सोपं प्रोसेस नाही आहे, त्यामुळे सही बदलतो. आपलं हे विशबुक आहे त्याच्यात आपण नेहमी सांगतो की या विशबुकमध्ये सही करा, आणि सही बदलून जर का सगळं सही करायचा प्रयत्न केला, मी म्हणत नाही की 100% आपण करूयात, प्रयत्न करूयात, सगळ्या दृष्टीने करूयात, सगळीकडनं करूयात, आणि मग बघूयात काय होतं आहे. सही बदलून आपलं सगळं सही होत आहे. कलर नंबर सिग्नेचर ही बेसिक रेमेडी आहे न्यूमरॉलॉजीची, की कलर काय पाहिजे, नंबर्स कसे पाहिजे, सिग्नेचर कशी पाहिजे. तर ह्याच्यावरती जर का काम केलं न्यूमरॉलॉजीच्या मार्फत तर आपल्याला भरपूर चांगला फायदा होऊ शकतो. आणि सायंटिफिकली आहे, आपली बर्थ डेट आपल्याकडे आहे, त्या बर्थ डेटला जे काही हवं आहे त्या त्या नंबर्सचं, त्या त्या कलर्सचं, त्या त्या गोष्टी आपण फक्त वाढवतोय आपल्यामध्ये. आणि जर नाही आहे तर ते वाढवलं तर हरकत काय, मिसिंग नंबर, रिपीटेड नंबरचा वापर करून आपण त्या गोष्टी फक्त एनहान्स करतोय आणि आपल्याला सकारात्मकता आणतोय आणि आपल्यावरती चांगला एनर्जीचा प्रभाव घेतोय. निश्चितपणे मॅडमनी जे आज मार्गदर्शन केलंय त्याचा निश्चित फायदा होईल. ज्यांना अजून काही विचारायचं असेल त्यांनी नंबर्स टिपून घ्यायला हरकत नाही. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.